शपथ विशाल फसला कसा आला रे विक्की भाऊ लोक वेटिंगला मित्रांनो सगळे आणि आम्ही बघा व्ही आय पी एकदम व्ही आय पी व्ही आय पी ऍक्टर वाली सेलिब्रिटी वाली फिलिंग येते गणपती बाप्पा बघू नको समीक्षा अंबाबाई वाटते पूर्ण स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे सॅटरडे आणि आज मी चाललो लालबागच्या राजाला आणि आज खूप जास्त गर्दी असणार आहे कारण आज सॅटरडे आहे उद्या संडे आहे आणि ट्यूजडेला तर गणपती जाणार आहे. ट्यूजडेलाच विसर्जन आहे ना ट्यूजडेला तर विसर्जन आहे. तर बघूया एक फ्रेंड आहे जो तिथे लालबागलाच असतो म्हणजे गणपतीच्या बाजूलाच असतो तर तो बोलला होता ये पण त्याला आता मी कॉल ट्राय करतो आहे तर तो कॉल उचलत नाही आहे. सो बघूया जाणार तर आहेच पण बघूया त्याला कॉल ट्राय करून की तो उचलतो काय नाही तर मग दुसरे गणपती तोपर्यंत बघू. सो लेट सी ते विशाल प्रणय आणि मी चाललो आहे आम्ही तिघं पण आहे ना को इन्सिडेंटली एकदम मॅच झालो आहे सगळ्यांनी. आम्ही काही डिसाईड नाही केलेला की नेव्ही ब्ल्यू घालायचं. हा आमचा बँजो पार्टी आहे तिथे सेम कॉस्ट्युम आम्ही घालून तिथे वाजवणार आहे. आणि विशाल भाऊ यांचा सत्कार करण्यात येत आहे साहेब पवार ब्लॉक्स कडून. आम्ही आता निघालोय आणि बाईकनी चाललोय ट्रेननी नाही जात आहे कारण लोअर पर्यंत स्टेशनवरून पण आम्हाला चालत जायला लागेल. आणि आता आम्ही ईस्टला आलोय कारण विशालची गर्लफ्रेंड येणार होती समीक्षा ती पाठीमागे बसले. सो बघू आता आणि जो मित्र फोन नव्हता उचलत तो आता फोन त्याला केलेला तो उचलला आणि त्यांनी तर थोडे होप्स आलेत. सो लेट सी आता आम्ही परेलला पोहोचलोय परेल लालबाग. खरा गणेशोत्सव हा म्हणजे मुंबई साईडलाच आहे परेल आणि लालबागमध्ये. तुम्ही बघू शकता काय लाईटिंग आहे काय रस्ते आहे सगळीकडे बॅनर वाजी हे ते मला खरंच वाईब येते गणेश उत्सवाची खरंच खूप मस्त वाटतं एकदम येऊन इथे. हे बघ परेलचा राजा आत्ताच आम्ही परेलला पोचलो भारत माझ्या समोर बाईक पार्किंग केली आणि बघू आता रस्त्यात खूप जास्त गर्दी आहे रश पण आहे म्हणून तिथेच पुढेच पार्किंग केले गाडी. तर गणेश गल्ली वगैरे सगळं करायचं आहे पण आधी आम्ही लालबागच्या राजाला जाऊ कारण तिथे ओळख आहे आमची आणि तिथे जो म्हणजे फ्रेंड आहे विशालचा तो तिथे वेट करतो. सो लेट सी बघूया काय फुटेज भेटतील ते आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवतो बघत राहा. हे मुंबईच्या राजाचं मेन गेट आहे एंट्रेन्स गेट. खूप जास्तच गर्दी आहे. तर हे लालबागच्या राजाचं मेन गेट आहे हे नाही हे पुढचं वालं. तर खूप जास्तच गर्दी आहे. तर आता हा मित्र आहे ऑरेंज कुर्तेवाला सो त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं. हे मॅग्नम टॉवर आहे त्याच्या आतमध्ये तिथून कुठून आतमधून रस्ता आहे बघूया. आता आम्ही इथे व्ही आय पी लाईनमध्ये वेट करतोय आणि तिथे आमचा मित्र आहे विक्की ऑरेंज कुर्त्यामध्ये हा नाही ह्याच्या पाठीमागे उभा आहे. सो बघूया थोडा तिथे काहीतरी अरेंजमेंट करतोय तो. शपथ विशाल फसला कसा आला रे विक्की भाऊ लोक वेटिंगला आहे मित्रांनो सगळे आणि आम्ही बघा व्ही आय पी एकदम व्ही आय पी ऍक्टर वाली सेलिब्रिटी वाली फिलिंग येते. थँक्यू विक्की विक्की भाऊ दाखव थँक्यू विक्की भाऊ
केला का आपला एकच भाऊ लहानपणीचा मित्र, मला व्हायरल नको करू नाही तर पुढच्या असे लाईन गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मूर्ती पुढे गेला तुम्हाला पाणी पुढे काढू शकतो तुम्हाला देणार लगेच लगेच मला देणार. गणपती बाप्पा मोरया गणपती बघ आधी भारी वाटतं मोबाईल बघू नको. माझा व्हिडिओ लागतो त्यांना सारे माझा व्हिडिओ घे मी तुमचा घेतो पुढे. अरे पुढे पुढे मी याला पुढे कशाला वाटवलं समीक्षाला देतो मोबाईल पुढे फुडून काढता येतो फुडून काढता येतो विशाल फायनली दर्शन झालं आणि खूप ब्लेस फील करतोय म्हणजे सिरियसली काय मूर्ती वाढवली कमीत कमी 15-20 मिनिटं मी मूर्ती समोर होतो. ओळख असून पण आम्हाला एवढा चेहरा चेहरी तो धावा लागले बा काय करते एवढा. विक्की भाऊ तुझा खूप खूप धन्यवाद भावा. विक्की खरंच तू लहानपणी असून एकदम जीवाभावाचा मित्र हा ब्लॉग पण खरंच स्पेशली थँक्यू. खूप छान दर्शन झालं आमचं आणि खूप म्हणजे कमीत कमी 15-20 मिनटं आम्ही गणपतीच्या समोर होतो खूप जास्त ब्लेस्ड फील होत आहे म्हणजे सिरियसली थँक्यू सो मच विक्की भाऊ. गर्दी बघा इथे किती आहे समीक्षा अंबाबाई वाटते विशाल चप्पल मित्र आहे तेजुगायाचं दर्शन दिलं यांनी आम्हाला. हा माझा ऑफिसचा मित्र आहे आणि गणेश गल्लीचा पण देत होता बट खूप गर्दी आहे खूप जास्त गर्दी आहे सो आम्ही डिसाईड केलं की घरी जायचं. चल तर इथे आम्ही आमच्या बाईकजवळ आलो आहे. आता आम्ही निघतोय कारण फक्त दोनच गणपती केले
तेजू गाया आणि लालबागचा राजा. इथे खूप जास्त रश आहे तर आम्ही आता निघतोय घरी जायला. सो आता आम्ही जोगेश्वरीला आलोय. परेलला परेल साईडला खूप जास्त गर्दी होती आणि भूक पण लागलेली, तर कुठे काय चालू नव्हतं. तर रेस्टॉरंट फक्त आमच्या जोगेश्वरीमध्ये जेवू आता. जेवण पाहिजे मला जेवण. जोगेश्वरीला 3 वाजेपर्यंत एक मेजवान करून रेस्टॉरंट आहे चालू असतं. आम्ही इथे आलोय आणि बघूया खूप जास्त भूक लागले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विक्की बाबा तुला भेटायचं होतं पण तू भेटलाच नाही. थँक्यू सो मच परत एकदा. आणि प्रणयला पण थँक्यू, कारण त्यांनी खूप मस्त व्हिडिओज वगैरे काढले माझ्या पाठीवर. आणि साहिलला पण थँक्यू की तू मला बोलला की विक्कीला बोल एकदा. प्लॅन ना मी बनवला, माझा काही प्लॅन वगैरे नव्हता. हा साहिल मला बोलला आणि मला विक्की स्वतः बोलला की साहिलला येताना घेऊन ये. तुमच्या मध्ये मला कसं असं घेतलं, काही प्लॅन नव्हता. अचानक आम्ही दर्शन केलं आणि परत अनबिलिव्हेबल म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे आमच्यासाठी या लालबागच्या राजाचं दर्शन. आम्ही हार्डली ना म्हणजे 20-25 सेकंद असे समोर उभे होतो आणि सगळे व्हायरल करतात ना व्हिडिओ की घेऊन ढकलतात ढकलतात असं आमच्या या टायमाला तरी नाही किती वेळ आम्ही उभे होतो एकाच ठिकाणी आणि दर्शनच घेत होतो. खूप जास्त एक मस्त एक्सपिरियन्स होता. एक व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता. एक व्हिडिओ तुम्ही बघू शकता. समीक्षा करून इंस्टाग्रामवर रिलीज टाकेल तो बघा, त्याच्यावर जाऊन बघा. थँक्यू सो मच. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.